ओम नमो नारायणा। कुणी तुमच्यावरती टोनाटोटका केलेला असेल, तुम्हाला एखादी बाधा झालेली असेल, अमावस्येच्या रात्री किंवा इतर रात्री सुद्धा रस्त्याने चालताना, चौकातून जाताना जर तुम्ही नकळत एखादी वस्तू ओलांडली असेल किंवा त्या वस्तूवरती पाय दिलेला असेल आणि त्यामुळे जर तुमच्या जीवनात बाधा उत्पन्न झालेली असेल तर त्याची लक्षणं नक्की कोणती असतात? आपण हे नक्की कशा प्रकारे सांगू शकतो की आपण एखाद्या बाधेने ग्रस्त आहोत? कुणी आपल्यावरती काही केलेलं आहे, त्याची लक्षणं कोणती असतात? कुणी काही टोने टोटके तर तुमच्यावरती केलेले नाही आहेत ना? मित्रांनो, ही जी लक्षणं असतात, वेगवेगळ्या बाधांची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात आणि त्यासाठी लिंबाचा वापर सर्रास केला जातो. होय, लिंबू, ज्याची चव आंबट असते, या लिंबूचा वापर तंत्रमंत्र शास्त्रात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हे टोने टोटके ओळखण्यासाठी सुद्धा या लिंबाचा प्रयोग आपण करू शकता. मित्रांनो, तुमच्या घरात जर वारंवार मांजर येत असेल, चमगादड, म्हणजे जे वटवाघूळ असतं, हे चमगादड जर येत असेल, साप निघत असतील, किंवा जो भवरा असतो, हा भवरा जर तुमच्या घरात वारंवार येत असेल, तुमच्या घराच्या आसपास येत असेल, तर लक्षात घ्या, हे सर्व संकेत असतात की कोणत्या ना कोणत्या प्रकारची काळी विद्या, काळी जादू ही तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या जीवनामध्ये नक्की घडते. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मी लिंबाचा प्रयोग तर सांगणारच आहे, मात्र अजूनही काही प्रयोग तुम्ही करू शकता, अगदी साधे सोपे प्रयोग. जर तुम्हाला खूप घाबरल्यासारखं वाटतं, विनाकारण, कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला जर खूप घाबरल्यासारखं वाटतं, तुम्ही घामाघूम होता, तुमचे हातपाय सुन्न होतात आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा जर तुमचे रिपोर्ट अगदी व्यवस्थित नॉर्मल येत असतील, तर लक्षात घ्या, ही सर्व लक्षणे तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी तांत्रिक क्रियेचे शिकार झालेले आहात याकडे अंगुली निर्देश करतात. मित्रांनो, बऱ्याचदा ज्या व्यक्तीवरती जादू टोना होतो, तांत्रिक क्रिया होते, तिचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आजारपण, बिमारी त्या व्यक्तीला नक्की घेरून टाकते. त्या व्यक्तीचं आरोग्य या आजारपणामुळे खालावत जातं. कोणत्याही प्रकारच्या मेडिकल टेस्ट या नॉर्मलच येतात. जे आधुनिक विज्ञान आहे, जे मेडिकल सायन्स आहे, ते अशा आजारांपुढे गुडघे टेकताना आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, खरं तर जी वाईट शक्ती तुमच्या शरीरावर वर्चस्व गाजवते, त्या वाईट शक्तीमुळेच कोणत्याही प्रकारच्या औषधांचा असर, परिणाम, प्रभाव हा आपल्या शरीरावर होताना दिसून येत नाही. तर मित्रांनो, आपण लिंबाचाही प्रयोग करायचा आहे, सोबतच आपण रोज रात्री झोपताना ज्या व्यक्तीवर अशा प्रकारे काळी जादू झालेली आहे, तांत्रिक क्रिया झालेली आहे, त्या व्यक्तीने झोपताना आपल्या डोक्याजवळ, आपलं जे डोकं आहे त्या डोक्याजवळ, आपल्या उशाजवळ एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे आणि सकाळ झाल्यानंतर हे तांब्यावर पाणी तुमच्या घराच्या जवळपास, तुमच्या बागेमध्ये, ज्या ठिकाणी एखादं रोपटं, छोटंसं रोपटं, मोठं झाड नव्हे, छोटंसं रोपटं उगवलेलं आहे, त्या रोपट्याला घालायचं आहे. त्या रोपट्याभोवती एक छोटंसं, ज्याला आपण एकूण, जेणेकरून पाणी बाहेर जाणार नाही, अशा प्रकारे एक आपण त्या ठिकाणी क्रिया करायची आणि त्या ठिकाणी ते पाणी त्या झाडाला आपण घालायचंय. हे संपूर्ण पाणी किंवा त्याला थोडंसं जरी पाणी त्या झाडाला गेलं तरीही चालतंय. तर अशा प्रकारे लगातार तीन दिवस आपण ही क्रिया करायची. रात्री झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर उठल्याबरोबर हे पाणी त्या ठिकाणी त्या छोट्याशा रोपट्याला आपण घालायचंय. मित्रांनो, 3 दिवस लगातार किंवा 1 आठवडा लगातार हा उपाय जर आपण केला आणि 3 दिवसानंतर जर हे झाड, हे रोपटं जर सुकू लागलं, तुम्ही त्याला पाणी, ते भरपूर पाणी देऊ नका, थोडंसं पाणी टाकलं तरीही चालतंय. कोणत्याही कारणाशिवाय जर हे झाड, हे रोपटं सुकू लागलं, तर लक्षात घ्या, तुमच्यावरती काही ना काहीतरी, कोणत्या ना कोणत्या प्रकारची तांत्रिक क्रिया ही अवश्य झालेली आहे.
मित्रांनो, लिंबाचा जो प्रयोग आहे तो सुद्धा आपण करू शकता। विनंती आहे की अशा प्रकारचे कोणतेही प्रयोग जेव्हा तुम्ही करता तेव्हा घाबरून जाऊ नका। आपली जी कुलदेवता आहे, आपले जे इष्टदेव आहेत, त्यांचं स्मरण, त्यांची आराधना, त्यांची पूजा नित्य करीत चला। जेव्हा जेव्हा अशा प्रकारे वाईट बाधा आपल्या जीवनात प्रवेश करतात, हनुमानांची पूजा, हनुमानांची उपासना ही अत्यंत महत्वाची ठरते। आपण हनुमान चालीसाचं पठण दररोज देवपूजा झाल्यानंतर करू शकता। हनुमान चालीसा कोणत्याही प्रकारची भूतबाधा, प्रेतबाधा या छोट्याशा उपायाने निघून जाते। यासोबतच अजूनही अनेक उपाय, अशा प्रकारच्या बाधा दूर करण्याचे अजूनही अनेक उपाय, शेकडो उपाय आम्ही आमच्या ओनली मराठी तसेच रियल मराठी या दोन्ही यूट्यूब चॅनल्सवर दिलेले आहेत। आपण त्या चॅनल्सना व्हिजिट करून हे उपाय पाहू शकता। यापुढेही येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही अशा प्रकारचे अनेक उपाय, लाखो उपाय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हे उपाय पोहोचावेत यासाठीच विनंती आहे की आमच्या ओनली मराठी तसेच रियल मराठी या दोन्ही यूट्यूब चॅनल्सना सबस्क्राइब करून शेजारचं घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन अवश्य प्रेस करा, जेणेकरून सर्वच्या सर्व नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये अगदी वेळेवरती पोहोचत राहतील। मित्रांनो, लिंबाचा जो प्रयोग आहे, हा लिंबाचा प्रयोग अनेक तंत्रमंत्र शास्त्रांमध्ये केला जातो। या ठिकाणी आपण या लिंबाचा प्रयोग करण्यासाठी एक हिरव्या रंगाचं लिंबू घ्यायचं आहे। लक्षात घ्या, रंग हिरवा असावा, त्या लिंबावरती कुठेही डाग पडलेले नसावेत। तर असा एक लिंबू आपण रात्री झोपताना आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या समोर ते लिंबू ठेवू शकता आणि तुम्ही प्रार्थना करायची की जी काही बाधा, वाईट शक्ती, दुष्ट शक्ती माझ्या किंवा या वास्तूच्या जीवनात आलेली आहे, ही सर्व निगेटिव्ह एनर्जी, ही सर्व वाईट शक्ती या लिंबामध्ये समाहित हो, आणि असं म्हणून हे लिंबू आपण आपल्या उशाखाली ठेवायचं आहे आणि याच उशावरती डोकं ठेवून, याच उशीवरती डोकं ठेवून आपण झोपी जायचं आहे। मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर या लिंबाचं व्यवस्थित निरीक्षण करा। हे हिरवं लिंबू जर सुकलं असेल, हे पहा, आपण घेताना ताजं लिंबू घेणार आहोत, ताजं टवटवीत रसदार लिंबू आपण घेणार आहोत। सकाळी उठल्यानंतर असं हे ताजं लिंबू जर रात्रभरात सुकलेलं असेल किंवा त्याचा रंग जर काळा झालेला असेल, एकतर लिंबू सुकलेला असेल किंवा जर त्याचा रंग काळा झालेला असेल, तर लक्षात घ्या, काही ना काहीतरी तांत्रिक क्रिया तुमच्यावर, तुमच्या शरीरावर अवश्य झालेली आहे। घाबरून जाऊ नका। आपल्या कुलदैवताचा किंवा तुम्ही ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्या देवाच्या नावाचा जप अवश्य करा। श्रद्धा नसेल तर महादेव आहेत, भोलेनाथ आहेत, भोले बाबा आहेत, हनुमान आहेत, त्यांची उपासना अवश्य करा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।